नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात काहींची भाषण फारच लांबली, आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष गटाला टोला लगावला। विधानसभेचे विरोधी पक्षनेते आज बारामती दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला। अजितदादा पवार पुढे म्हणाले, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे ही परंपरा आहे, पण दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली गेली, यासाठी एसटी बसेसचा उपयोग केला गेला, मात्र अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली होती। शिवसैनिकांनी योग्य निर्णय घ्यावा, मी दोघांचीही भाषण ऐकली, पहिले उद्धव ठाकरेंचे झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंचं भाषण झाले, दोघांनी काय भाषण केली हे सर्वांनी पाहिलं, यावर आम्ही जास्त टीका टिप्पणी करण्याची गरज नाही, आता याबद्दल बारकाईने विचार करून महाराष्ट्रातल्या जनतेने, मतदारांनी आणि विशेषतः शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे, पुढे काय केलं पाहिजे, भूमिका काय असली पाहिजे, कुणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे याचा विचार त्यांनी करावा, असं अजितदादा पवार म्हणाले। दसऱ्यानिमित्त फटाक्यांच्या आतिषबाजीत झाली खंडोबा देवाची देवभेट, जेजुरीत मर्दानी दसरा मोठ्या उद्यमाकात साजरा, सासवड येथे 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साही वातावरणात संपन्न, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने 66वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली, त्यानंतर सामूहिकरित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले। पुरंदर तालुक्यातील विविध पक्ष संघटनेच्या वतीने व बौद्ध बांधवांच्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते घटनाकार विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। परदेशातील पार्सलद्वारे अंमली पदार्थ तस्करीची घटना पुन्हा उघडकीस आली आहे, महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे। या तस्करीची गुप्त माहिती DRI ला अमेरिकेतून मिळाली होती। DRI मुंबईने मंगळवारी रात्री 3.5 किलो वजनाचा एक अंमली पदार्थ केक जप्त केला। याबाबतची माहिती DRI ला अमेरिकेतील एका कुरिअर कंपनीकडून मिळाली होती। एका खाद्यान्नाच्या खोक्यात हा माल लपविण्यात आला होता। हा माल मुंबईतील परदेशी टपाल कार्यालयात लपविण्यात आला होता, तेथून तो हैदराबादला जाणार होता, त्याआधी दिल्लीत बदलला जाणार होता। त्यानुसार DRI च्या तपास पथकाने आणखी माग काढत दोघांना अटक केली। 5.5 किलोची तस्करी करण्यात आली होती, त्याचे मूल्य 2.36 कोटी रुपये होते। ही सर्व गांजांच्या केकची तस्करी होती असे तपासात समोर आले आहे। उद्धव ठाकरेंच्या कालच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या भाषणावर खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडल्यासारखं वाटत होतं। ठाकरेंच्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधात राग दिसत होता। एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत। उद्धव ठाकरेंचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा म्हणजे फुसका बार होता, अशी टीका नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्यातील भाषणावर केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाला दसरा गिफ्ट दिला आहे। शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर केंद्राने मोठी जबाबदारी सोपवली आहे। मोदी सरकारकडून शिंदे गटाला पहिल्यांदाच अशा प्रकारे केंद्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे। पुण्यातील आचार्य श्री विजय वल्लभ प्रशालेचा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बरोबर सामंजस्य करार। यावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचे अमेरिकेकडून आलेले जॉन डीचियारा व ॲडम हार्टले यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून व प्रशालेतर्फे शाळेचे चेअरमन सुभाष परमार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। वाल्हे तालुका पुरंदर येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ ट्रस्टच्या इमारतीचे कामाचे भूमिपूजन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार
माजी अध्यक्ष साहेबराव पवार, सरपंच अमोल खवले, लक्ष्मण पवार, बाळासाहेब राऊत आदि विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढविले. आता गोरगरिबांनी त्यांच्या पोरांना मोबाईलवर फराळाचे फोटो दाखवायचे का? नुसते मेळावे घेऊन महागाई कमी होणार आहे का? असा सवाल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला गेले असताना त्यावेळी त्यांनी दोन्ही भाषणे त्यांनी ऐकली नाहीत. मात्र रात्री शिंदे यांचे भाषण ऐकले, व्हिडिओ बघितले. त्यातून बीकेसीवरील गर्दीतून शिंदे यांनी दाखवून दिले की खरी शिवसेना नेमकी कोणाची आहे. शिवाजी पार्कच्या दुप्पट गर्दी तेथे होती. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शिमग्याच्या पलीकडे काहीच नव्हते, त्यावर सुज्ञ प्रतिक्रिया देत नाहीत, अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुण्यात पत्रकारांशी बोलत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पुणे लोहगाव येथील पेट्रोल पंप चालक काळूराम दत्तात्रय खानवे वय 35 वर्ष राहणार कोपराळी लोहगाव यांच्याकडे पोलीस कर्मचारी प्रदीप रावसाहेब मोठे वय 35 वर्ष यांनी खानवे यांच्या पेट्रोल पंपावर येऊन कोणी तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून दरमहा हप्ता द्यावा लागेल असे मोठे यांनी खानवे यांना सांगितले. त्यानंतर खानवे आणि त्यांचा भाऊ तुकाराम यांना मोठे यांनी मारहाण केली. खानवे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मोठे यांच्या विरोधात खंडणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत. अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आता थायलंडमध्ये कहर पाहायला मिळाला आहे. थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतात पाळणा घरात एका माथेफिरू माजी पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात 22 चिमुरड्यांसह 34 जणांचा दुर्दैवी अंत झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने रक्तपात केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. राजात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरू असणारे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठीचा संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण उद्या म्हणजे 7 ऑक्टोबर तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान आता अंबानी दाम्पत्यांना धमकी देणारा व्यक्ती बिहारमधील दरभंगा शहरातून आरोपी राकेश कुमार मिश्राला अटक करण्यात आली असून त्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपी हा बेरोजगार असून मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी गुरुवारी कर्नाटकातील भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. कर्नाटकातील मंड्या येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. भारत जोडो यात्रा आज पांडवपुरा ते नागमंगला तालुक्यापर्यंत जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. भारत जोडो यात्रा सुरू असताना सोनिया गांधी परदेशात उपचार घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या आईचेही निधन झाल्यामुळे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी ही सोनिया गांधी सोबत इटलीला गेले होते. शिवाजी पार्कवरील कालचं भाषण आणि ऐकूनच शिवसेना नेत्यांचे आरोप प्रत्यारोप ही भाषणं नव्हती तर नळावरचं भांडण होतं. विचाराचं सोनं लुटायला मिळेल असं लोकांना वाटलं होतं. मात्र नळावरची भांडणं आणि उणी दुनी या लेवलचा दसरा मेळावा होता असं वक्तव्य आणि जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. पुरंदरनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.